ते हो नमस्कार प्रसारित करत आहोत विज्ञान प्रसार नवी दिल्ली आणि आकाशवाणी यांची सहनिर्मिती असलेल्या स्वागत उद्याचे या एकूण बावन्न भागाच्या विज्ञान मालिकेतील भाग दुसरा आजच्या भागाचं शीर्षक आहे कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय लेखक डॉक्टर किशोर कुलकर्णी यातील सहभागी कलावंत निवेदक सुभाष इंजेवार अजय ज्ञानेश्वर नाईक जाई निधी पेडणेकर डॉक्टर दामले उमेश खळसासी, महिला अधिकारी माधुरी लोणकर गुगल आणि शर्टच्या दुहेरी भूमिकेत ओंकार घळसासी तज्ज्ञ अजित जगताप आणि मकरंद भोसले समन्वयक डॉ किशोर कुलकर्णी कार्यक्रमाचे सादर करते, विनायक मोरे आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता हे एक असं तंत्रज्ञान आहे जे सॉफ्टवेअरला त्याच्या कार्याच्या संबंधित मिळणाऱ्या माहितीचा उपयोग करून निरंतर विकसित आणि वापरण्यायोग्य करत राहतं हे सांगण्याचा प्रयत्न आजच्या कार्यक्रमातून केला जाणार आहे <laughs> नमस्कार नमस्कार आ, मी पुढे काही बोलण्यापूर्वी तुम्हाला फोनवरील एक संवाद ऐकवतो मुलांना नीट कान देऊन ऐका ह हॅलो हे पिझ्झा डिलाईट आहे का नाही हे गुगल पिझ्झा आहे माफ करा मला वाटतं मी चुकीच्या ठिकाणी फोन केला आहे नाही पिझ्झा डिलाईटला मागच्या महिन्यात गुगलने विकत घेतलं ठीक आहे तर मग मला एक पिझ्झा ऑर्डर करायचा आहे तुम्हाला नेहमीचाच पिझ्झा हवा आहे का तुम्हाला कसं माहीत तुम्ही मला ओळखता आमच्याकडे द्यात असलेल्या माहितीवरून तुम्ही जो मांसाहारी पिझ्झा नेहमी ऑर्डर करता तो हवा आहे का हो मला तोच हवा आहे मी एक सुचवू का यावेळी तुम्ही शाकाहारी पिझ्झा ऑर्डर करा नकोय मला तो तुमचा बेचव शाकाहारी पिझ्झा परंतु तुमचे कोलेस्ट्रॉल वाढले म्हणून सांगतोय माझ्या कोलेस्ट्रॉलचा आणि तुमचा काय संबंध आमच्याकडे तुमच्या उपलब्ध असलेल्या माहितीवरून आम्ही पडताळून पाहिले तर गेल्या सात वर्षाच्या चाचण्या हे दर्शवतात की आपलं कोलेस्ट्रॉल वाढीव आहे म्हणून असू दे तुझा तो सडका शाकाहारी पिझ्झा मला नको आहे मी गोळ्या घेतो माफ करा महोदय तुम्ही गोळ्या औषधं नियमितपणे घेत नाही आमच्याकडे जी माहिती उपलब्ध आहे त्यावरून असं दिसतं की तीस गोळ्यांची एक डबी तुम्ही विकत घेतली होती त्या क्ष दुकानातून आणि तेही चार महिन्यांपूर्वी मी त्या गोळ्या दुसऱ्या औषधी दुकानातून घेतल्या होत्या पण तुमचे क्रेडिट कार्ड स्टेटमेंट तसं दाखवत नाही मी रोख पैसे देऊन घेतल्या होत्या तुमच्या बँक स्टेटमेंटप्रमाणे तुम्ही एवढे पैसे बँकेतून काढलेलेच नाहीत माझ्याकडे पैसे तर दुसराच रोत आहे गेल्या सहा वर्षांपासून तुम्ही जी आयकराची माहिती देत आहात त्यात कुठेही त्याचा उल्लेख नाही असा अनाहूत पैसा ज्याची नोंद कुठेच नाही असा पैसा बाळगणे म्हणजे कायद्याच्या विरुद्ध आहे ए, ए, ए कायद्याचं नको सांगू मला आणि तू कोण रे मला जाब विचारणारा हां माफ करा हे आम्ही करतो ते तुमच्या भल्यासाठीच तुम्हाला मदत करावी हाच हेतू असतो आमचा ए नको आहे मला तुझी मदत गुगल फेसबुक ट्विटर व्हॉट्सॲप या सगळ्यांचं ना मला आता कंटाळा आला आहे आता मी अशा ठिकाणी जाणार आहे ना जिथे फोन नाही इंटरनेट नाही केबल नाही टी व्ही नाही मोबाईल नाही आणि कोणी मला पाहूसुद्धा शकणार नाही माझ्यावर पाळत ठेवणार नाही अशा निर्जन बेटावर जाणार आहे मी अवश्य जा परंतु तुमच्या पारपत्राचं म्हणजेच पासपोर्टचं अगोदर नूतनीकरण करून घ्या कारण सहा आठवड्यांपूर्वीच ते कालबाह्य झालेलं आहे त्याची वैधता संपलेली आहे काय हम्म हा आहे कृत्रिम बुद्धिमत्तेचा अस्सल आणि इरसाल नमुना म्हणजे माणसानं काय खावं काय करावं हे आता कृत्रिम बुद्धिमत्ताच ठरवणार निवेदक काका का? आता ही कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे नेमकं का काय हो बर काव कृत्रिम दर्शविलेल्या बुद्धिमान वर्तनास कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे थोडक्यात तुला सांगायचं झालं सा तर ए आय असं म्हणतात अशी वस्तू बघ साधारणतः संगणकच असते आणि ती कृत्रिम असते निवेदक काका मला नाही रे कळलं तू काय म्हणाल असते जरा सोपं करून सांग की बरं का जाई संगणक आणि यंत्रांना अशा प्रकार बनवलं जाते किंवा निर्माण केलं जाते की माणूस जी काम करतो ना ती सारी कामं यंत्र करतील आणि तीही कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून म्हणजे कस <laughs> म्हणजे असं की जाई माणूस बघ एखादं काम करताना जसा विचार करतो ना निर्णय घेतो आणि त्याप्रमाणे तो कृती करतो अगदी तसं यंत्र किंवा संगणक करेल याचा अर्थ असा हो, की माणसाची कल्पनाशक्ती आणि कार्यशक्ती आता यंत्राकडे असणार आहे हो कारण की यंत्रांना आता माणसासारखे निर्णय घ्यावे लागणार आहे तसंच एखाद्या कामाची कार्यवाहीही त्यालाच करावी लागणार आहे अर्थात बघ सुरुवातीला या सूचना माणसाद्वारेच दिल्या गेलेल्या असणार एक कृत्रिम बुद्धिमत्ता हा विषय विज्ञान कथांमध्ये जास्त आढळतो होणार आहे सर्व हा विषय विज्ञान कथांमध्ये जास्त असला तरी ही संगणक शास्त्रातील एक महत्वाची शाखा आहे या शाखेमध्ये यंत्र शिक्षण त्यांचे बुद्धिमान वर्तन आणि परिस्थितीला जुळवून घेण्याची क्षमता आदींचा अभ्यास केला जातो या शाखेतील संशोधन मुख्यतः स्वयंचलित कार्य करण्यासाठी आवश्यक असलेली बुद्धिमान वर्तणूक करू शकतील अशा यंत्राशी निगडित आहे ए काका एखादं उदाहरण सांग ना उदाहरण दाखल नियोजन म्हणजे प्लॅनिंग संयोजन म्हणजे जॉईनिंग विषयक म्हणजे डायग्नोस्टिक इत्यादी प्रश्नांची उत्तरे शोधण्याची क्षमता तसंच हस्ताक्षर आवाज आणि चेहरा ओळखण्याची क्षमता इत्यादी थोडक्यात काय तर कृत्रिम बुद्धिमत्ता दैनंदिन जीवनातील समस्या सोडवणारी विज्ञानातील एक शाखाच आहे हो आणि कृत्रिम बुद्धिमत्ता असणाऱ्या प्रणाली या अर्थशास्त्र आरोग्य विज्ञान अभियांत्रिकी संरक्षण कम्प्युटर गेम्स म्हणजे बुद्धिबळ वगैरे आणि संगणक प्रणाली यामध्ये वापरल्या जातात हो मी खेळते की संगणकाबरोबर बुद्धिबळाचा खेळ आणि सदैव हरत असतेस ए तुला कोणी सांगितलं मी हरते म्हणून तो तुझा संगणक तोच सांगतो मला असू दे एक दिवस मी नक्की हरवेन त्याला बघ <laughs> मुलांनो सध्या भारतात जिकडे तिकडे स्मार्टफोन आले आणि या स्मार्टफोन आल्यामुळं कृत्रिम बुद्धिमत्ता या शब्दाचा उपयोग अनेक वेळा केल्याचे ऐकायला मिळतं बहुतेक सर्वच छोट्या मोठ्या स्मार्टफोनमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचे गुणधर्म पाहायला मिळतात आणि बघा मुलांनो अशी अपेक्षा आहे की येत्या भविष्यात कृत्रिम बुद्धिमत्ता क्लाउड कम्प्युटिंग रोबोटिक्स अशा प्रकारच्या तंत्रज्ञानाचा प्रसार झालेला दिसून येईल शर्व आणि जाई यांना खूप उत्सुकता आहे की याविषयी आणखी माहिती मिळावी आहे हो की नाही म्हणून चला तर मग त्यांना घेऊन जाऊया या कृत्रिम बुद्धिमत्तेची पार्श्वभूमी जाणून घेण्यासाठी या क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर भरत दामले काकांकडे <laughs> या, या शर्व आणि जाई आणि हे काय तुम्ही दोघच जण निवेदक काका आहेत ना बरोबर त्यांनी आम्हाला इथे सोडलं आणि स्कूटरमध्ये पेट्रोल भरून येतो असं म्हणाले आज कसं काय आलात तुम्ही तुमच्या सांगितलं मला पण आता सांगा तुम्हाला काय हवंय कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जोरावर यंत्र आता संवाद करू लागतील प्रत्यक्षात म्हणे यंत्रव म्हणजे रोबो यांचं बाह्य आणि अंतरंग त्याने बदललेलं आहे त्यामुळे यंत्रव आता नवनवीन गोष्टी शिकू लागलेत इतकंच नाही तर निर्णय घेण्याची क्षमता त्यांना प्राप्त झाली आहे म्हणून ते स्वतःची कामं स्वतःच करू लागले आहेत अरे मग तुमची काही हरकत आहे का, का? <laughs> नाही नाही आमची काही हरकत नाही आणि हरकत घेणाऱ्या आम्ही कोण जाईने ज्या क्षमतांचा उल्लेख केला त्या क्षमतेमुळे म्हणजे आवाज ओळखणे दृश्य ओळखणे भाषा अवगत करणे तसंच त्यांच्यातही निर्णय क्षमता आलेली आहे पण हे सारे काही एकाएकी घडलं नसेल ना त्याची थोडी पार्श्वभूमी जाणून घेण्याच्या उद्देशाने आम्ही तुमच्याकडे आलो आहोत ओ जाई आणि शर्व तुमच्या बुद्धीची झेप खूप मोठी आणि उंच दिसते आनंद वाटला की तुम्ही इतका विचार करताय सांगतो तुम्हाला हवं तितकं सविस्तर हे पहा कृत्रिम बुद्धिमत्ता या संकल्पनेचा जनक आहे जॉन मॅकॉर्थी आणि त्याचे सहकारी आहेत मार्विन मिस्की हर्बर्ट सायमन ॲलन नेव्हेल या सर्वांनी मिळून कृत्रिम बुद्धिमत्ता विकास क्षेत्रामध्ये शोधकार्य सुरू केलं तुमच्या माहितीसाठी सांगतो बरं का कृत्रिम बुद्धिमत्ता संकल्पना एकोणीसशे पन्नासमध्ये सुरू झाली परंतु वीस पंचवीस वर्षानंतर त्याला लोकप्रियता मिळाली एकोणीसशे सत्तरच्या दशकात जपान यांनी त्यामध्ये पुढाकार घेतला म्हणून काका पण मला एक सांगा तुम्ही सगळेजण याला चौथी क्रांती की काय म्हणता यावरून असं वाटतं की याचं खूप महत्व असावं ते थोडं सांगाल का काका थोडं म्हणण्याची आपल्याकडे पद्धत आहे म्हणून ती तसं म्हणते खर <laughs> तर आम्हाला भरपूरच माहिती हवी आहे आणि कुठे तर आम्ही माहिती मिळवायला सुरुवात केली आहे अरे सांगतो सांगतो भरपूर माहिती सांगतो आणि बरं का जाई तुला जी थोडी माहिती पाहिजे ना तेवढीच घे बाकीची शर्ब घेईल तर मग तर झालं ना <laughs> कृत्रिम बुद्धिमत्ता विकासाचा खूप मोठा फायदा वैद्यकीय क्षेत्राला होणार आहे शल्यक्रियेसारख्या कामात फार मदत होणार आहे थोडक्या वेळात अनेक लोकांचा उपचार होऊ शकतो त्याचप्रमाणे ग्रामीण भागात जिथं प्रशिक्षित वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता असते तिथं कृत्रिम बुद्धिमत्ता उपयोगाची आहे हे सिद्ध होईल म्हणजे डॉक्टरऐवजी रोबो म्हणजेच यंत्रओ काम करतील का काही करेक्ट आहे काही ठिकाणी तसं होईल तर अनेक ठिकाणी डॉक्टर एका ठिकाणी बसलेला असेल आणि अनेक ठिकाणचे रोगी तो टेलिमेडिसिन तंत्रानं तपासेल आणि त्यांना औषध सांगेल काका हे रोबो म्हणे सीमेवर आपल्या जवानांच्या जागी सीमेचं रक्षणाचं काम करतील हे खरंय का अगदी खरंय अगदी खरंय एवढंच काय रोजच्या जीवनातील आपल्या घरातली कामं म्हणजे स्वच्छता स्वयंपाक विजेची उपकरणं चालवणं ही कामं देखील हे रोबो करतील विशेष म्हणजे यंत्र खूप वेळ अगदी न थकता काम करतात त्याचा फायदा आपल्यालाच होणार आहे सायबर गुन्हे शोधून काढणं तर यांच्या डाव्या हातचा मळ आहे असं म्हणतात अरे ते तर करतीलच परंतु पैशाच्या देवाणघेवाणीत नियमितता आणण्याचं कामही ते करतीलच काका का मी एक व्हिडिओ पाहिला त्यात रोबो एका शाळेत शिकवत होता एवढे ते हुशार असतात का अग जाई जर आपण संशोधनाचा आराखडा त्यांच्या स्मृतीमध्ये भरला ना तर एकदम प्रयोगाची आकडेवारीच घेऊन येतील ते इतकी ही कृत्रिम बुद्धिमत्ता तरबेज होते आहेस कुठे तू हा काय मी इथे हा <laughs> जाई शौर झाला का तुमचं समाधान चला आता मला दुसरीकडे काम आहे तुम्हाला घरी सोडायचं आहे ना निवेदक काका आज मी काहीच म्हणत नाही पण जर का आमच्याकडे स्वचालित आणि स्वयंचलित गाडी असती ना तर मग मी नक्की म्हणालो असतो जा तुम्ही आम्ही येतो नंतर अरे हा स्वयंचलित आणि स्वचालित गाडीत सुद्धा कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर खोबीनं करण्यात आलेला आहे बरं का अंतराळ संशोधन ऊर्जा विजेचा सुयोग्य वापर तसंच स्मार्ट शहरांच्या उभारणीत एवढंच काय अनेक खेळात सुद्धा कृत्रिम बुद्धिमत्ता वापरली जाते आणि बरं का सर्व ज्या ठिकाणी माणूस पोहोचू शकत नाही किंवा माणसाच्या जीवाला धोका आहे अशा ठिकाणी कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून माणसानं कामं करून घ्यायचा प्रयत्नही केलेला आहे आता सागरी तळाचंच उदाहरण घे सागरतळाचं काय तिथेही यंत्रव काम करतात का सागरतळ अगं खूप खोल असतो तिथपर्यंत माणसाला जायला खूप वेळ लागतो शिवाय तिथं कामं करायची म्हणजे आणखी तितकाच वेळ लागतो तर माणूस इतका वेळ तिथे राहू शकत नाही यांत्रव तिथे कितीही काळ राहू शकतात थांबू शकतात आणि आपलं नियोजित काम करून परत येऊ शकतात काका ते कृत्रिम बुद्धिमत्तावाले यंत्र ज्वालामुखीच्या तोंडाजवळ सुद्धा कार्य करू शकतात असं मी वाचलंय बरोबर वाचलंयस तू जिथं जिथं माणसाला धोका आहे अशा ठिकाणी सुद्धा यंत्र काम करतात कृत्रिम बुद्धिमत्ता यंत्रे जागतिक स्तरावर अनेक क्षेत्रात कार्यरत आहेत आणि मानवी उत्पादनात व्यापक भर टाकत आहे दामले सर आम्ही आता निघतो चला जाई शर चला चला दामले काका कृत्रिम बुद्धिमत्तेविषयी आमच्या बुद्धिमत्तेत भर घातली त्याबद्दल तुमचे आभार <laughs> काही वर्षानंतर माणूस काम करतोय कि काम करतोय हे सामान्य माणसाला कळणं अवघड जाईल इतके ते बेमालूमपणे काम करतील असच मला हे सर्व ऐकून वाटतंय काका तुमचे खूप खूप आभार एक मान्य करावं लागेल की कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून माणसानं आपल्या राहणीमानात आणि कार्य करण्याच्या पद्धतीत खूप बदल घडवून आणलाय रोबोटिक्स आणि आभासी सत्यता या तंत्रांनी उत्पादन आणि निर्मिती या दोन क्षेत्रात खूप बदल झालेला भविष्यात आपणास दिसून येईल मात्र या सगळ्यांचे नकारात्मक परिणामही माणसाला भोगावे लागतील नकारात्मक परिणाम अरे काका आत्तापर्यंत फायदेच फायदे सांगणारा एकदम नकारात्मक परिणामांवर येऊन पोहोचलाय खरंय ते कृत्रिम बुद्धिमत्तेचं अस्त्र बरोबर घेऊन पुढं आपण जसं जस जाऊ तेव्हा आपल्या लक्षात येईल की यामुळं माणसांची बेरोजगारी वाढेल बँक कॉर्पोरेट कार्यालय कारखाने विमा क्षेत्रातील लोकांच्या नोकऱ्या जातील ते लोक बेकार होतील जागतिक आर्थिक संघटनेनं नुकतंच द फ्युचर ऑफ जॉब्स टू थाउजंड या नावाचा अहवाल प्रकाशित केला त्यात असं म्हटलं आहे की दोन हजार पंचवीसपर्यंत पन्नास टक्केपेक्षा जास्त नोकऱ्या माणूस गमावेल आणि त्याची जागा स्वयंचलित यंत्र घेतील बँकांमध्ये विविध यंत्र आलेली आहेत त्यांच्याद्वारे केलेली जाणारी कामं उदाहरणार्थ डेटा एंट्री अकाउंटिंग पूर्वी माणसं करत होती आता माणसं फक्त ही यंत्र सुस्थितीत अशी कामं करतील ते बघतात आहे त्यामुळं बँकेतील सुमारे साठ टक्के नोकऱ्या कमी झाल्या अरे बाप रे मग आता करायचं काय माणसानं पर्याय शोधायचे दुसरं काय नॅसकॉम आणि फिकी यांच्या अहवालानुसार कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केल्यानं आपल्या देशातील काही प्रमुख औद्योगिक आणि सेवा क्षेत्रात तांत्रिकता वाढवल्यानं हो आय टी रिटेल टेक्स्टाईल आणि ऑटोमोबाईल या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या निर्माण होतील मग ठीक आहे परंतु निवेदक काका बँक हॉस्पिटल कारखाने किंवा ए टी एम अशा ठिकाणी यंत्र बसवणं खर्चिक असेल ना शिवाय ती बिघडली म्हणजे दुरुस्तीही आलीच की आहे खरं परंतु माणसांचा पगार आणि त्याला दिले जाणारे भत्ते या साऱ्यांचा विचार करता यंत्रावर खर्च करणं परवडतं असाही एक युक्तिवाद आहे काही ठोस आकडेवारी देखील दिली जाते आणि ती अशी की कृत्रिम बुद्धिमत्ता वापरल्यानं भारताचा वार्षिक वृद्धी दर दोन हजार पस्तीसपर्यंत पर्यंत एक पूर्णांक तीन टक्केने वाढवता येईल या सगळ्या प्रकारांचा जेव्हा मी विचार करतो तेव्हा दोन गोष्टी मला सतावतात एक म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता असलेलं यंत्र सदैव वापरल्याने आपली विचारशक्ती नष्ट होणार नाही का आपण त्यांचे गुलाम तर नाही ना होणार आणि दुसरा प्रश्न म्हणजे विचार करणारी आणि निर्णय घेणारी ही यंत्र माणसाशी शत्रुत्व तर पत्करणार नाहीत ना कारण ते आपले प्रतिस्पर्धी होतील आणि असं झालं तर मानवता संकटात तर येणार नाही ना मी काही या क्षेत्रातला एवढा तज्ज्ञ नाही की तुमच्या साऱ्या या प्रश्नांची उत्तरं देऊ शकेल मात्र हे आहे की भावना आणि नैतिक मूल्य यंत्रांकडे नसतात त्यामुळे ते चुकीच्या गोष्टी करू शकतीलही शिवाय विपरीत परिस्थितीत कृत्रिम बुद्धिमत्ता असलेली यंत्र योग्य तो निर्णय घेतीलच याची खात्री देता येत नाही शर्व आणि जाई एका शासकीय महिला अधिकाऱ्यांकडे गेलेल्या आहेत त्यांच्या आईनं त्या अधिकाऱ्याची ओळख करून दिली भारतात कृत्रिम बुद्धिमत्ता किती प्रमाणात आणि किती प्रकारे वापरली जाते ते त्यांना जाणून आहे थोडक्यात भारताची या क्षेत्रातली स्थिती त्यांना जाणून घ्यायची त्यांची खरी भेट आभासी माध्यमातून आपण पाहूया मॅडम एक उत्सुकता म्हणून आम्हाला जाणून घ्यायचंय की कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून भारतात जी यंत्र वापरली जाणार आहेत त्याची नेमकी स्थिती काय आहे आणि त्यामुळे बेकारी वाढणार की रोजगार मिळणार शर्व या विषयाचा तू बराच अभ्यास केलेला दिसतोयस नाहीतर तुझ्या वयाचा मुलगा इतका गहन प्रश्न विचारणार नाही तुझ्या प्रश्नाचं हे उत्तर आहे रोबोटिक्स व्हर्च्युअल रियालिटी क्लाउड टेक्नॉलॉजी आर्टिफिशियल इंटेलिजन्स तसंच मशीन लर्निंग आणि इतर प्रौद्योगिक क्षेत्रात प्रगती करत भारतात चौथी क्रांती होण्याची शक्यता आहे आज भारतात जवळजवळ चाळीस ते बेचाळीस हजार कृत्रिम बुद्धिमत्ता व्यावसायिक कामं आहेत बंगलोर हे शहर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं प्रमुख केंद्र असून भारतात सुमारे एक हजार कंपन्या कृत्रिम बुद्धिमत्ता आपल्या रोजच्या व्यवहारात उपयोगात आणतायत तुम्ही एक हजार कंपन्या म्हणालात काही उदाहरणं सांगा ना ई कॉमर्स कंपन्या गिरायकांना आकर्षित करण्यासाठी औद्योगिक क्षेत्रात आरोग्य सेवा चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांना वेळेवर सल्ले देण्यासाठी तसंच उत्पादन वाढावं यासाठी प्रत्यक्षरित्या त्यांच्याशी संपर्क प्रस्थापित करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला जातोय याचीही काही उदाहरणं सोपी उदाहरणं आमच्याकडे आहेत हो ना बाई Android आणि विंडोज मोबाईल प्रणालीवर याच तंत्राचे अनेक पैलू आहेत बरोबर ना अगदी बरोबर आणि याच तंत्राचा वापर करून आपल्या आवाजाच्या मदतीने कोणतीही गोष्ट टाईप न करता आपण शोधू शकतो याशिवाय यूट्यूबवर संगीत आणि चित्रपटाची मागणी तुम्ही करू शकता घरातील स्मार्ट होम साधनं सुरक्षिततेची यंत्र आणि स्मार्ट कार हे सारे त्याचीच देण आहेत आणि या सगळ्या आपल्या गरजा कृत्रिम बुद्धिमत्ता भागवत असते व्हॉट्सॲपवरून तात्काळ फोटो तुम्ही पाठवू शकता ही तंत्र आता आपल्या रोजच्या जीवनाचं एक जरुरी अंग बनलंय पण यामुळे लोक बेकार होत आहेत आणि लोकांच्या नोकऱ्याही जात आहेत त्याचं काय याचा विचार नको करायला अगदी मान्य लोकांच्या रटाळ नोकऱ्या जातायत पण त्या जागी नवीन नोकऱ्या निर्माण होत आहेत कमी पगाराच्या नोकऱ्या जाऊन जास्त पगाराच्या नोकऱ्या येत आहेत आणि त्याचं स्वागत करायला हवं माणसाप्रमाणेच विचार करून उद्योगा उद्योगात स्पर्धा निर्माण करण्याचं कार्य कृत्रिम बुद्धिमत्ता करते ही आनंदाची बाब वाटत नाही तुम्हाला छान माहिती दिली थँक्यू थांक मॅडम शर्व आणि जाई घरी परत असताना संवाद करतायत ऐकूया त्यांचा छोटा संवाद फेसबुकचे निर्माते मार्क झुकरबर्ग यांनी एक असं ॲप तयार केलं आहे ज्यात कृत्रिम बुद्धिमत्ता वापरली आहे आणि ते घरातील सगळी कामं करू शकतय हो आणि बरं का त्या ऍपचं नाव त्यांनी जार्विस असं ठेवलंय त्याला त्यांनी फक्त सूचना द्यायच्या की सारी कामं फटाफट होतात कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात हे एक महत्त्वाचं पाऊल समजलं जातं हे जार्विस यश म्हणजे भविष्यातील येणाऱ्या बदलाची नांदीच म्हणावी लागेल शर्व आपण जर का असं ऍप घेतलं तर किती बरं होईल ना आईची किटकिट तरी कमी होईल हे करा ते उचला हे इथं खा ठेवलंस ते तिथं नको ठेवूस जार्विसला सांगितलं की काम झालं किती सोपं नाही का हो <laughs> <laughs> वैज्ञानिकांच्या मते जागतिक बाजारपेठेत कृत्रिम बुद्धिमत्तेशी संबंधित जी आर्थिक उलाढाल आहे ती लवकरच सुमारे एकशे त्रेपन्न अब्ज डॉलरपर्यंत पोहोचेल इतकं हे क्षेत्र विस्तारणार आहे आपल्या देशाला अशा योजना तयार कराव्या लागतील की जेणेकरून नवीन नोकऱ्यांची निर्मिती होईल मात्र एक चिंतेचा विषय जरूर आहे की ही यंत्र स्वतः शिकतील स्वतःच सुधारणा घडवून आणतील आणि ती गती इतकी वेगवान असेलही की त्यांच्या विचारांची झेप आणि काम करण्याची पद्धत मानवी विकासाची दिशाच बदलवून टाकेल काही वैज्ञानिकांच्या मते कृत्रिम बुद्धिमत्तेवर संपूर्णपणे अवलंबून राहणं म्हणजे संकट ओढवून घेण्यासारखं आहे त्यांच्या विचारांची दिशा माणसाच्या आवाक्यात राहिली नाही आणि ही यंत्र स्वतःच निर्णय घ्यायला लागली तर त्यांच्यावर नियंत्रण कोणाचंच राहणार नाही म्हणूनच त्यांचा सर्रास उपयोग करण्यापूर्वी फायदे आणि तोटे यांचं स्त्रयराशिक मांडणं अत्यंत महत्वाचं आहे याविषयी खरोखरच आणखी अभ्यास आणि संशोधन करावयाची आवश्यकता आहे विज्ञान प्रसार नवी दिल्ली आणि आकाशवाणी यांची सहनिर्मिती असलेल्या स्वागत उद्याचे या विज्ञान मालिकेचा भाग दुसरा श्रोते हो आत्ताच आपण ऐकलात आजच्या भागाचं शीर्षक होतं कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय लेखक डॉ किशोर कुलकर्णी सहभागी कलावंत निवेदक सुभाष इंजेवार अजय ज्ञानेश्वर नाईक जाई निधी पेडणेकर डॉ दामले उमेश घळसासी महिला अधिकारी माधुरी लोणकर गुगल आणि शर्फच्या दुहेरी भूमिकेत ओंकार घळसासी कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य पूजा काळे सहकार्य मराठी विज्ञान परिषद मुंबई आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते विनायक मोरे ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती श्रोतेहो या मालिकेच्या प्रत्येक भागाच्या शेवटी त्या भागावर आधारित एक प्रश्न विचारला जाईल आणि त्या प्रश्नाचं उत्तर पुढच्या भागात दिलं जाईल तर आजच्या भागातला प्रश्न असा आहे कृत्रिम म् बुद्धिमत्ता म्हणजे काय श्रोते हो या प्रश्नाचं उत्तर आपण आम्हाला या पत्त्यावर पाठवू शकता पत्ता असा आहे विज्ञान मालिका विभाग द्वारा केंद्र निदेशक आकाशवाणी मुंबई केंद्र चर्चगेट मुंबई चार शून्य 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 दोन शून्य या प्रश्नाच्या उत्तराबरोबर आपल्या काही सूचना प्रतिक्रिया या पत्त्यावर आम्हाला पाठवू शकता धन्यवाद